कोल्हापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीर मेळाव्यात एका महिलेने पालकमंत्री कोण आहेत हे माहीत नसल्याचा प्रश्न अजित पवारांसमोर उपस्थित केला. तसं उपस्थितांनी चंपा आहे चंपा असं म्हटल्यावर अजित पवारांनी हसत हसत त्याच्याकडे पाहून हात जोडले. सगळं भाषण बाजूला राहील आणि अजित पवार चंपा म्हणाले हीच ब्रेकिंग न्यूज व्हायची असं म्हणत पवारांनी यावेळी सावध प्रतिक्रिया दिली आहे. पालकमंत्री खासदार होऊन गेला की सगळं भाषण राहायचं ब्रेकिंग न्यूज अजित पवार चंपा. मित्रांनो याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु खरोखरीच आज शकुंतलाताई तुम्ही विषय काढला. राष्ट्रवादी काँग्रेस ही काट्याने काटा काढणार असल्याचं जाहीर करत अजित पवार यांनी भाजप शिवसेनेतील नेते संपर्कात असल्याचेही संकेत दिलेत. म्हणूनच अनेक ठिकाणी युतीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतरच आघाडीचे उमेदवार घोषित केले जातील असं पवारांनी जाहीर केलंय. मला कार्यकर्ते विचारतात दादा विकासाच्या नावाने हे सरकार आलं, त्याला 6 वर्ष होत आली, 6 वर्षाचा विकासाचं तोंड तरी दाखव. केवढं पोरग वाढलंय, काय झालंय, कसं दिसते, गोरगोमट आहे काही दाखवायला तयार नाही, कारण दाखवण्यासाठी कुठल्याही प्रकारची परिस्थिती नाहीये. ही पण गोष्ट त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी पाहिली पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण पुढे जातो. परंतु या भाजप शिवसेनेला काही घेणे देणे नाही. माझं तर तुम्हाला सांगणं त्यांची माझं 100% मत युती त्यांची होणारच. कितीही काही ताणलं भाजपने तर बँकफुटवर आता शिवसेना गेली, शिवसेनेला त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. आता बाळासाहेब ठाकरेंच्या काळात ही शिवसेना राहिली नाही, त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे कमळाबाईला वाकवायचे, सरळच करायचे. परंतु आता उलट चालले, ते प्रत्येकाचा स्वभाव असतो, त्या पद्धतीने ते घडत असत, त्याच्यावर त्यांचा त्यांना लपला. आपण तुम्ही म्हणाल की आता त्याला आम्ही एवढे सगळे समर्थक आलो, वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळ्या उमेदवारांचे त्या ठिकाणी पोस्टर लावून आलो, इथले उमेदवार कधी जाहीर होणार? इथले उमेदवार महाराष्ट्रात काही उमेदवार आपण लवकर जाहीर करणार आहोत, पण काही उमेदवार भाजप शिवसेनेचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर आपण त्याच्याबद्दलची भूमिका घेऊ. कारण मी मगाशीच पुण्यामध्ये बोलत असताना सांगितलं त्यांनी आपल्यावरच खेळी केलेली ना, काही काही उमेदवार आपलेच घेऊन आपल्या विरोधात त्या ठिकाणी लढवत आहे. शेवटी आपल्या ग्रामीण भागात बोललं जातं काट्याने काटा करायचं असतं, त्याच्यामुळं उद्याच्याला त्यांचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर समोर काय परिस्थिती आहे आणि कुणाला दिल्यानंतर ताकदीनं ते तिथं काम होऊ शकेल आणि आपला उमेदवार निवडून येऊ शकेल, त्याच्यामध्ये असं म्हणू नका आपली असं झालं ते तसं झालं. आज त्यांनी कुठलेही उमेदवार त्या ठिकाणी घेऊन स्वतःचं सरकार आणण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. आपल्यालाही आपलं सरकार आणायचंय, आपल्यालाही बेकारी हटवायची, आपल्यालाही महाराष्ट्रामध्ये सुजलाम सुफलाम परिस्थिती तयार करायची, आपल्यालाही उद्याच्या येणाऱ्या